हाय फ्रेंड्स, वर्धा जिल्हा पोलीस भरती 2018। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफ लिस्ट म्हणजे चार्ट बघणार आहे, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट, प्रोविजनल म्हणजे पूर्ती आणि वेटिंग लिस्ट, तर तसेच फायनल कट ऑफ चार्ट आणि प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या सर्वांचे PDF फाईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ओके, म्हणजे तुम्ही तिकडनं सहजपणे बघू शकता। चला तर मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे MK ऑल न्यूज। तुम्हाला पूर्ण वर्धा जिल्हा पोलीस भरतीचा डिटेल सांगतो। काही मित्रांनी मला मेसेज केले होते की फायनल कट ऑफ लिस्ट आहे सर्व वगैरे दाखवा म्हणून, ओके, त्यासाठी। तर मित्रांनो, फर्स्ट तुम्ही बघू शकतो की वर्धा जिल्ह्याचं पोलीस भरतीचं जे झालेलं ना, म्हणजे कट ऑफ चार्ट आपण म्हणू शकतो। कट ऑफ चार्ट म्हणजे फिजिकल आणि लेखी एक्झामचे दोन्ही मिळून असतात, ओके। तर तुम्ही स्क्रीनवर बघत आहे, हा फाईल मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे, तिकडनं सहजपणे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, ओके। तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, इकडे आहे बघा, ओपनचे 180, महिलासाठी 150, खेळाडूसाठी 177, माजी सैनिकसाठी 137, अशाप्रमाणे सगळं असणार आहे। हा फाईल मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिकडनं सहजपणे डाउनलोड करून पूर्णपणे निवांत बघू शकता तुम्ही, ओके। तर प्रोविजनल सिलेक्शनचं मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हा चार्टमध्ये थोडं कन्फ्यूज होणार आहे, तुम्हाला रेड बॉक्स दिलेला आहे बघा, वर दिलेलं आहे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि खाली वेटिंग लिस्ट दिलेलं आहे, थोडं कन्फ्यूज होणार आहे। काळजीपूर्वक बघितलं, निवांत बघितलं ना लक्षात येणार आहे, इकडं वेटिंग लिस्ट त्याच्या खालीच आहे, वेटिंग ओपन, वेटिंग ओपन फिमेल, ओके, लक्षात आलं ना तुम्हाला। इकडं वर प्रोविजनल म्हणजे टेम्पररी सिलेक्शन आहे, मग वेटिंग कशाला देतात की मेडिकलमध्ये डॉक्युमेंटमध्ये काही रिजेक्ट झालं असेल की त्यांना चान्स दिले जातात, इकडं तुम्ही बघू शकता, ओके। प्रत्येकाचं तसंच दिलेलं आहे। आता तुम्ही इकडं वर बघू शकता की एक्समॅन सर्व्हिस म्हणा, त्याच्याखाली पण वेटिंग, म्हणजे कुठलीही कास्ट असू दे। तुम्हाला अजून एक दाखवतो, एक सेकंद साईडला सरको, बघा अजून एक हा फाईल आहे, म्हणजे वर इकडं दिलेलं आहे बघा, ओपन होमगार्ड, म्हणजे हांना सिलेक्शन केलेलं आहे, मग त्याच्याखालीच दिलेलं आहे वेटिंग ओपन होमगार्ड, ओके। तर होमगार्डचं 172 सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंगसाठी ठेवलेलं आहे बघा 166, 165। तर NTC इथं वर सिलेक्शन केलेलं आहे आणि त्याच्याखाली वेटिंग NTC, म्हणजे थोडं वेटिंगचं जे आहे ना बोल्डमध्ये द्यायला पाहिजे होतं, पण बोल्डमध्ये दिलं नाही, थोडं कन्फ्यूज होणार आहे, त्यासाठी थोडं काळजीपूर्वक बघा, म्हणजे पटकन लक्षात येईल काय नाही, प्रोविजनल सिलेक्शन आहे आणि त्याच्याखाली वेटिंग लिस्ट आहे, ओके। तर SBCचं तुम्ही बघू शकता 174 क्लोज झालेलं आहे, खाली वेटिंग लिस्ट आहे, ओके। हा फाईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही तिकडनं सहजपणे डाउनलोड करून बघू शकता मित्रांनो। तसेच आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओपासून मी GK क्वेश्चन आणि एकदम इंटरेस्टिंग टॉपिकवरनं मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।